पनवेल तालुक्यात मंगळवारी 216 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील 175 तर ग्रामीण भागातील 41 रुग्णांचा समावेश आहे. तसेच आज तालुक्यामध्ये 191 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील 134 तर ग्रामीण भागातील 57 रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी महापालिका हद्दीतील पनवेलमध्ये 43, कामोट्यामध्ये 29, कळंबोलीत 21, खारघरमध्ये 47, नवीन पनवेल येथे 21, तुळजा येथे 14, तर ग्रामीण भागातील बोर्ले येथे 2, भिंगारवेड येथे 2, नावेमध्ये 2, पालेबुद्रुक येथे 4, करंजाड्यामध्ये 8, उलवे येथे 6, तर आजिवली, आपटे, बामणडोंगरी, बोनशे, चिखले, कराडे बुद्रुक, कोळके, कोपरगवाण, नांदगाव, नेरे, पळसपे, पारगाव, सांगडे, सांगुर्ली, सुकापूर, वडघर आणि वाकडी येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. आज तालुक्यातील तब्बल 191 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये महापालिकेतील पनवेल 46, नवीन पनवेल 18, कळंबोली 18, कामोटे 20, खारघर 19, तळोजा 13, तर ग्रामीण भागातील आदई 5, कोपरगवाण 2, नांदगाव 2, दिघाटी 4, गव्हाण 7, नेरे 3, पळसपे 3, विचुंबे 4, वावेघर 2, वहाळ 2, वाजी 3, करंजाडे 3, उलवे 2, सुकापूर 2, तर आंबेतर्फे तळोजे, उसरली, बामणडोंगरी, बोकरपाडा, कोळवाडी, कोळखे, कानपोली, कोपरुली, खानावळे, डेरवली, पोहिंजे, शिवकर आणि शिरडोन येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आजपर्यंत महापालिका हद्दीमध्ये 2630 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून सध्या 1429 विद्यमान रुग्ण आहेत, तर 96 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.